नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिस मध्ये। मित्रांनो, उद्या आहे मंथली एक्सपायरी आणि आपण बोललो होतो की मार्केटमध्ये लवकरच एक मोठी रॅली होऊ शकते किंवा एक वादळापूर्वीची शांतता आहे, परंतु हे वादळ आज पण शांतच होतं। मग उद्या एक्सपायरीला मार्केट रेंज ब्रेक करणार का नाही, या सगळ्या गोष्टींचा आज आपण अनालिसिस करूया। तसेच मी उद्या एक्सपायरी निमित्त लाईव्ह येतोय 9:45 आपल्या यूट्यूब चॅनलवर, तर 9:45 या जिथे तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये काही ट्रेड्स वगैरे अनुभवता येतील, तुम्ही त्यांना ऑब्झर्व करू शकता। मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगेल याच्यामध्ये की निफ्टीचे कंडिशन्स आपण पाहूया की काय काय दिसतंय याच्यामध्ये। पहिली गोष्ट, एक रेंज बाउंड झोन। नॉर्मली पहिली जी रॅली आली पहिल्या अर्ध्या एक तासामध्ये, त्याच्यानंतर नॉर्मली तो रेंज बाउंड मध्ये होता। उद्याच्यासाठी 19,820 किंवा 30 पकडून चला, 10 पॉईंट वर घेऊया। 19,830 वरती आपल्याला अपसाईडला एंट्री मिळेल, थोडा रेझिस्टन्स पॉईंट आहे। आणि 19,746 अर्थात 19,740 हा तुमच्यासाठी क्विक सपोर्ट म्हणून काम करेल। म्हणजे 19,740 खाली तुम्हाला 19,700 म्हणजे 40 ते 50 पॉईंटची डाऊन मुव्हमेंट मिळेल। 19,700 ब्रेक केला तर तुम्हाला पुन्हा एकदा 19,720 पर्यंत रॅली मिळेल। ओके, इनकेस जर त्याने टॉप ब्रेक केला तर तुम्ही इकडे तेजीचा विचार करू शकता 19,820 वरती गेल्यानंतर। ओके, तर हे पॉईंट असतील उद्या निफ्टीसाठी। बँक निफ्टीमध्ये आपण जाऊया। बँक निफ्टीचे कंडिशन आपण पाहायला गेलो तर 46,100 एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स झोन आहे। 46,100 वरतीच बँक निफ्टीमध्ये तेजी होईल की जो तुम्हाला 46,190 अर्थात 46,200 पर्यंत जाईल, आणि तो ब्रेक केला तर आणखीन 100-200 पॉईंट रॅली आपल्याला तिथे अपेक्षित आहे। महत्वाची गोष्ट, डाऊन एंट्री कुठे करायची आहे तर 45,920 खाली तुम्हाला क्विक एंट्री मिळेल शॉर्ट साईडला किंवा पुट साईडला। त्याच्यामध्ये तुम्ही आधी 75,780 पर्यंत येताल आणि त्याच्या खाली 45,620 हे स्टेप बाय स्टेप असेल। मी तुम्हाला दोन्हीकडे पण लेवल्स देतोय, म्हणजे आता तुम्हाला थोडं आणखीन डीपमध्ये समजेल रोजच्या अनालिसिसमध्ये की पुढची लेवल ब्रेक केल्यावर त्याच्या पुढची लेवल काय असेल। ओके, म्हणजे तुम्हाला आणखीन ट्रेड स्पेसिफिकली घेता येणार आहेत। याच्यानंतर फिन निफ्टीचा विचार करूया। फिन निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर ऑलरेडी खूप सारा कन्सॉलिडेशन चालू आहे मागच्या 2 ते 3 दिवसापासून। म्हणजे काय तर 20,650 वरती जात नाही तोपर्यंत फिन निफ्टीमध्ये तेजी करायची नाही, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, याच्यामध्ये 20,470 खाली तुम्हाला इथे शॉर्ट साईडला किंवा डाऊन साईडला चांगली एंट्री मिळेल की जी पहिल्यांदा तुम्हाला 20,320 पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल। 20,320 ब्रेक केला तर तुम्हाला डायरेक्ट 20,200 पर्यंत पुन्हा एक डाऊनफॉल याच्यामध्ये कॅच होईल। म्हणजे हा जर सपोर्ट ब्रेक केला तर जोरदार शार्प फॉल आहे, प्लस जर रेजिस्टन्स ब्रेक केला तर आणखीन 100-125 पॉईंट अपसाईडला पण याच्यामध्ये पॉसिबल आहे त्याच्यामध्ये। मित्रांनो, तर असं झालं निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टी। तसेच हे जे ट्रेड करताय ते तुमच्या ट्रेडिंग जर्नलमध्ये नोट डाऊन करायचे आहेत, म्हणजे काय मिस्टेक्स होत आहेत ते तुम्हाला समजणार आहेत। ज्यांनी अजून हे ट्रेडिंग जर्नल काय आहे समजलेलं नाही किंवा सुरुवात नाही केली, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्याच्यावर जाऊन आजच तुमची प्रत मागवा आणि आजपासून त्याला भरायला कंपल्सरी सुरुवात करा। याच्यानंतर ना काही 4 स्टॉकचा अनालिसिस करूया, जेणेकरून तुम्हाला ह्या स्टॉकचा उद्या स्टडी पर्पजसाठी उपयोग होईल प्रॉपर अनालिसिस करून। पहिला स्टॉक असेल याच्यामध्ये गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड। गोदरेज प्रॉपर्टीजमध्ये आम्हाला आजचं 1673 रुपयांचं क्लोजिंग दिसतंय। 1676 वरती गोदरेज प्रॉपर्टीवर लक्ष ठेवायचं तुम्हाला। याच्यानंतर 2 नंबरचा स्टॉक असेल ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस लिमिटेड। ग्लेनमार्क लाईफ सायन्सेसमध्ये पण शानदार क्लोजिंग आहे 663 रुपयांना, तर 665 वरती ग्लेनमार्कवर तुम्हाला लक्ष ठेवायचंय। 3 नंबरचा स्टॉक असेल उद्यासाठी लॉरेस लॅब्स लिमिटेड। ह्या लॉरेस लॅबमध्ये तुम्हाला याच्यामध्ये 340 आजचं क्लोजिंग आहे, 338 खाली याच्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार सेलर्स ऍक्टिव्ह होतील। याच्यानंतर 4 नंबरचा स्टॉक असेल इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड अर्थात IGL, याचं आजचं क्लोजिंग आहे 469। 465 खाली याच्यामध्ये पुन्हा एक जोरदार सेलिंग कॅन्डल याच्यामध्ये तयार होऊ शकते, याच्यावर लक्ष राहू द्या। आणि अशा प्रकारचे स्टॉक्स इन डिटेलमध्ये तुम्हाला हवे असतील तर आजच तुम्ही दिलेल्या लिंकवर जाऊन डिमॅट अकाउंट ओपन करा, म्हणजे तिथे तुम्हाला प्रॉपर लेवल्स आम्ही देण्याचं काम करतो। आणि तुम्ही पाहिलं असेल की टाटा मोटरचा जो DVR होता तो ऑलरेडी आम्ही 8-10 दिवसापूर्वी सजेस्ट केला होता। भन्नाट रिटर्न पर शेअर मागे 100 रुपये प्रॉफिट जवळपास सगळ्यांना याच्यामध्ये झालेला आहे। तुम्ही अशा प्रकारे अनालिसिस करू शकता, अवघड नाही आहे काय, ह्याच्यामध्ये कुठलंही ब्रह्म
ब्रह्मविद्या नाहीये, सिंपल साध्या सिंपल पद्धती असतात, तुम्ही शिकू शकता. 88 82 90 90 ला संपर्क साधा आणि आजच तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये आमच्या जॉईन करा, जिथे तुम्हाला या सगळ्या ट्रिक्स टेक्निक्स आम्ही इन डिटेल मध्ये शिकवतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा विसरू नका. धन्यवाद.